पंढरपुरात पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपाकडून निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्षाकडून निदर्शने करत निषेध व्यक्त केला. याप्रसंगी भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते. आणि देशाच्या पंतप्रधान बोलताना आपण थोडं तारतम्य बाळगलं पाहिजे, परंतु या ठिकाणी आपली उंची या ठिकाणी काय आहे, आपण कुणावर बोलतो याचं भान या नाना पटोलेला राहिलं नाही. म्हणून या ठिकाणी ज्या राहुल गांधीचा ह्या शिकवलेला बोलका पोपट आहे, त्याची बोलती आमची सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी बंद केल्याशिवाय राहणार नाही. अरे त्या ठिकाणी नरेंद्र मोदी काय आमच्या सोलापूर जिल्ह्याच्या भाजपच्या पुढं सुद्धा नाना पटोले एक पाऊल जाऊ देणार नाही. भविष्यात जर अशी आपण वाच्यता केली, या ठिकाणी प्रत्येक वेळी आपण या देशाच्या पंतप्रधानाचा अवमान करता, या ठिकाणी आपलं कुठंतरी प्रसिद्धी मिळावी, आपली उंची कमी आहे, या घटनात्मक पदावर आपण टीका केली, दहशतवादी बोललो का, आपल्याला या ठिकाणी प्रसार माध्यमं या ठिकाणी प्रसिद्धी देतात, या प्रसिद्धीच्या हवायसापोटी हे सगळं कारस्थान चालू आहे. परंतु भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरूसुद्धा देणार नाही. या ठिकाणी आज आपण पाहतोय राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना कुठं दिसत नाही, राष्ट्रवादी एक सरकार चालवते, काँग्रेस कोणाच्या लग्नात जेवते अशी अवस्था त्याची झालेली आहे. आणि अशा या मनोरुग्ण झालेल्या काँग्रेसचे नेते आज या ठिकाणी अशा पद्धतीचा राग व्यक्त राहुल गांधीच्या सांगण्यावरून करत आहेत. म्हणून अशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, अनेक माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितलं की ते गावगुंडवर त्यांनी भाष्य केलंय म्हणून मोदी साहेबांवर केलं नाही, यावर तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी नाना पटोलेंनी जो यूटर्न घेतलेला आहे, त्यामध्ये जर ते गावगुंड मोदी म्हणतात, त्या गावगुंडाचं संपूर्ण नाव त्यांनी जाहीर करावं. या ठिकाणी अंगाशी बोलणं आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी यूटर्न घेतलेला आहे, परंतु यातून आम्ही त्यांना सुट्टी देणार नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही सांगतो की नाना पटोले मोदींपर्यंत जायचं पोचायचं त्यांचं तोंड बघायसुद्धा लांब राहिलं, परंतु सोलापूर जिल्ह्याची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टी तुम्हाला या राज्यामध्ये फिरू देणार नाही आणि या ठिकाणी एक पाऊल पुढं टाकू देणार नाही अशी परिस्थिती आज या राज्यामध्ये झालेली आहे. ती दिलगिरी व्यक्त केली नाही, यावर तुम्हाला काय बोलायचं? अतिशय नालायक असा हा नाना पटोले माणूस आहे की देशाच्या पंतप्रधानावर आपण बोलतोय, या ठिकाणी आपल्या हातून चूक झालेली आहे, परंतु हा मगरूर नाना पटोले अजून माफी मागत नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून त्यांची प्रतिमादान केलेलं आहे. आमच्या महिलांनी त्यांना बांगड्याचा हार घालून त्याला जोड्यानं या ठिकाणी मारलेलं आहे. याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू आणि या पंढरपूर शहराच्या पोलीस